केंद्र सरकारनं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करायला सुरुवात केली आहे, तशी मोहीमच चालू आहे. 30 जून पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करा अथवा 5000 रुपये दंड होईल, असंही सूचना आलेली आहे. आधार कार्डाशी पॅन कार्ड लिंक करायला आमची काहीच हरकत नाही, परंतु त्यासाठी 1000 रुपये फी भरावी लागते. हा जिजेआकर कशासाठी? देशामध्ये एकूण 44 कोटी पॅन कार्डधारक आहेत. याचाच अर्थ असा होतो की देशातील सर्वसामान्य लोकांच्यावर 44,000 कोटीचा दरोडा पडणार आहे, आणि या दरोड्याला सर्वसामान्यांनी विरोध केला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी 1000 रुपये भरलेले आहेत किंवा ज्यांना 1000 रुपये भरण्याची वेळ आलेली आहे, त्यांनी येत्या रविवारी सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये स्टॉप रॉबरी हा ट्रेंड आपण चालवायचा आहे. ट्विटरवर जास्तीत जास्त ट्वीट करावा, फेसबुकवर आपलं मत व्यक्त करावं. त्याचबरोबर आम्ही अर्थमंत्र्यांचं मेल आय डी देत आहोत. इतके मेल करा, इतके मेल करा, त्यांचा मेल हँग झाला पाहिजे, आणि तरच सरकारला आदर येणार आहे. सर्वसामान्य माणसांचा रोष यातून गेला पाहिजे, आणि म्हणून ही मोहीम सामान्यांची मोहीम, जनसामान्यांची मोहीम म्हणून चालवा, एवढीच माझी सर्व आम लोकांना, आम आदमीला विनंती आहे.